पहाटेचा शपथविधी शरद पवार यांच्याच आशीर्वादानं झाला होता. हा गौफ्यस्फोट राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केल्यानंतर याबाबत चर्चा जळू लागल्यात. शरद पवारांसह महाविकास आघाडीतील नेते याबाबत प्रतिक्रिया देत आहेत. या सगळ्यात या शपथविधीचा महत्वाचा भाग असलेले अजित पवार मात्र अद्याप याबाबत गप्प का असा सवाल आता उपस्थित करण्यात येतोय. फडणवीसांच्या गौप्यस्फोटावर अजित पवार गप्प का? पहाटेच्या शपथविधीबाबत अजित दादा का बोलेनात? पहाटेचा शपथविधी शरद पवारांच्या आशीर्वादानेच. फडणवीस सुसंस्कृत, खोटं बोलतील असं वाटलं नव्हतं. शरद पवार अजित दादांकडे असं काय आहे की ते मौन सोडेनात? एवढंच सांगितलं त्या संदर्भात की आमची चर्चा ही पवार साहेबांशी झाली होती, बाकी सगळ्या गोष्टी ज्या आहेत तुम्ही अजित दादांना विचारा, त्या मला का विचारणार. सुप्रीम कोर्टात सत्ता संघर्षाची सुनावणी सुरू होण्यापूर्वी व्हॅलेंटाईन डेच्या पूर्वसंध्येला राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या या गोप्यस्फोटानं राजकीय भूकंप झाला. शरद पवारांच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह निर्माण करणाऱ्या या दाव्यानं खळबळ उडून दिली. इतक्यावर थांबतील तर ते फडणवीस कसले? त्यांनी याबाबत अजित पवार यांनी पुढचं सांगावं, त्या पुढचं आपण सांगतो असं सांगत एकार्थी अजित पवारांना नव्या चक्रव्यूहात ओढण्याचा प्रयत्न केलाय. त्यांच्या मान्यतेनेच म्हणजे सकाळचं शपथविधी, ते तुम्ही अजितदारांना विचारा ना, ते मला का विचारता. अजितदारांकडून वारंवार याच्यावरती उत्तर देणं टाळलं जातं. ते ज्यावेळेस उत्तर देतील त्यावेळेस उरलेलं उत्तर मी. यावर तातडीने प्रतिक्रिया देत देवेंद्र फडणवीस खोटं बोलत असल्याचं शरद पवार म्हणाले खरं, मात्र त्यांनीही यात अजित पवार यांची नेमकी भूमिका काय होती, नेमकं 23 नोव्हेंबर 2019 रोजी काय घडलं होतं हे सविस्तरपणे सांगितलेलं नाहीच. मला वाटतं की देवेंद्र हा एक सुसंस्कृत माणूस आहे, सगळे माणूस आहे, आणि असं त्याचा आधार घेऊन अशा प्रकारचे शेतकरी करतील असं मला कधी वाटलं नाही. पण कोणत्या आधारावर त्यांनी हे वक्तव्य केलं असं त्यांना विचारायला. मी एवढंच सांगेन, मी जे बोललो ते सत्य बोललो, त्याचे वेगवेगळे अर्थ तुम्ही लोकांनी काढले आहेत. मी काय काय बोललो आहे हे एकदा शांतपणे बसून ऐका, म्हणजे तुमच्याकडे त्याची एक एक कडी ही तुम्हाला जोडता येईल. त्यावेळेच्या माझ्या पत्रकार परिषदा बघा, त्यावेळेस मी काय काय बोललो आहे ते बघा. या सगळ्या गोष्टी तर तुम्ही बघितल्या तर तुम्हाला दुसऱ्या पुराव्याची देखील आवश्यकता पडणार नाही. पण अरे बोलू दे, थोडं थांबलो मी, पण मी अजून अर्धच बोललो आहे. उरलेलं जे काही अर्ध आहे हे जशी आत्ता योग्य वेळ होती म्हणून हे बोललो, तशी जी दुसरी योग्य वेळ असेल त्यावेळेस उरलेलं अर्ध देखील बोलेल. शरद पवारांनी स्पष्टीकरण देत स्वतःचा बचाव केला असला तरी यात अजित पवारांची विश्वासार्हता मात्र पणाला लागलेली दिसते. अजित पवार गप्प का? 2019 पहाटेचा शपथविधी हे अजित पवारांचं बंड होतं का? अजित पवारांनी केलेलं बंड शरद पवारांनी मोडून काढलं होतं का? त्यानंतर बरेच दिवस अजित पवार अनरिचेबल का झाले होते? बंड असेल तर महिनाभरानं महाविकास आघाडी सरकारमध्ये पुन्हा उपमुख्यमंत्री पदाची शपथ कशी? अजित पवारांकडे पडद्यामागच्या अनेक घटना आहेत काय? पहाटेच्या शपथविधीबाबत त्यानंतर अनेकदा फडणवीस आणि अजित पवारांना विचारण्यात आलं, मात्र त्यात त्यांनी आपल्याला बरंच माहिती आहे पण बोलायचं नाही असंच नेहमी सांगितलं होतं. नाही विसरलं नाही, मी काही विसरणार नाही, मला सगळं माहिती आहे. सकाळी 8 शपथविधीपासून सगळं माहिती आहे. काही फक्त मी बोलणार नाही, आम्हाला दोघांनाच माहिती काय ते. या शपथविधीबाबत फडणवीसांपेक्षा शरद पवार आणि अजित पवार यांना अधिक माहिती असल्याचं रोहित पवार म्हणालेत. आता फडणवीसांच्या गौप्यस्फोटाला 3 दिवस उलटून गेले तरी याबाबत अजित पवार का बोलत नाहीत असा प्रश्न विचारण्यात येतोय. यावर राजकीय विश्लेषकांना काय वाटतं हे जाणून घेऊयात. आता प्रश्न असा आहे, हा जो काही देवेंद्र फडणवीसांचा हास्यास्पद दावा आहे, जर पवारांच्या आशीर्वादानी हा शपथविधी झाला असता तर ज्या काही अफवा पसरत आहेत राजकीय सर्कलमध्ये त्या मानल्या तर कदाचित सुप्रिया सुळे या कॅबिनेट मंत्री म्हणून नरेंद्र मोदींच्या कॅबिनेटमध्ये सुद्धा सामील झाल्या असत्या.
पण पवारांनी ते मान्य केलं नाही. याचा अगदी एका वाक्यातलं उत्तर एवढंच आहे की फडणवीसांच्या या दाव्याला म्हणून अर्थ नाही. अशा प्रकारचे दावे करून जेवढं होईल तेवढं वार्धक्याकडे झुकलेले, त्यांचं वय झालेलं आहे, पवारांना जेवढं डॅमेज करता येईल तेवढं करण्याचा हा प्रयत्न आहे. आणि या अशा प्रयत्नांच्या द्वारे राष्ट्रवादीला आणि काँग्रेसला जेवढं अजून खिंडार किंवा त्यांच्या परिवारांना, त्यांच्यातल्या काही परिवारांना जेवढं खिंडार पाडता येईल तेवढं खिंडार पाडायचा हा देवेंद्र फडणवीसांचा प्रयत्न आहे. तो पहाटेचा शपथविधी खरंच शरद पवारांची खेळी होती की अजित पवारांचं बंड? यावर अजित पवार काही बोलले तरी दोन्हीकडून ते अडचणीत येण्याची शक्यता अधिक. त्यामुळेच कदाचित ते याबाबत सध्या तरी मौन बाळगू नसावेत. रोखठोक आणि मोकळे ढाकळे असणाऱ्या अजित पवारांची ही मौनम सर्वार्थ साधमची भूमिका म्हणूनच चर्चेची ठरते. ब्युरो रिपोर्ट, न्यूज स्टेट, महाराष्ट्र.